श्री शनि देवा पद्म कर श्री ठेवा आरती ओवाळी तो मनोभावे करुनी सेवा जय जय श्री शनि देवा सूर्य सुता शनि मूर्ति तुझी अगाध कीर्ति एक मुखे काय वर्णु शेषान चले स्फूर्ति जय जय श्री शनि देवा। నీలాంజన సమాభాసం రవిపుత్రమగర్జం ఛాయమార్తండ సంబుతం తన్నమామి శనేశ్వరం శనేశ్వర మహారాజ్ కి జయ హరేశ్వర మహారాజ్ కి జయ సర్వదేవత్ కి జయ సర్వసంతన్ కి జయ ధర్మ కి జయ అధర్మ కా నాశ హో గోహత్యా బందీ హో అప్నే అప్నే మాతా పితా కి జయ 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 పరమ పూజ్య విశ్వ చైతన్య అంధారాతున్ ప్రకాశకడి ఘెన్ జానారే మహాన్ సంత అని మాజే సద్గురు చైతన్య త్యాగేశ్వర మహారాజాన్నా అపన్ వందన్ కరుయా। या कलियुगाचा राजा सत्याचा सागर सुरेसूत मी म्हणणार ना पाचारून धारण करणारा असत्याचा नाश करणारा आणि सत्याचा विजय करणारा दंडनीय न दंड देणारा आणि आदरणीयांचा आदर करणारा असा धर्मप्रिय शिवप्रिय आणि तुम्हा मांचा आराध्य दैवत शनिदेवांना आपण प्रथम दंडवत नमस्कार करूया। आपण पाहत आहोत हल्ली अनेक लोकांना वेळ नाही आहे, अध्यात्माकडे थोडंसं लक्ष देण्यासाठीसुद्धा वेळ नाही आहे, पण वेळ खूप आहे, पण वेळ कसं घालवायचं हे त्यांच्या लक्षात येत नाही। खूप लोके पेपर वाचण्यामध्ये वेळ घालवतात, कोणी टी व्ही पाहण्यामध्ये वेळ घालवतात, कोणी रेडिओ ऐकण्यामध्ये वेळ घालवतात, कोणी मित्रमंडळीमध्ये वेळ घालवतात, पण एकटं असला की तो खायला उठतो, एकटा कधी राहू शकत नाही जास्त वेळ, म्हणून त्याला जोडीला संघ काहीतरी पाहिजे आणि हा संघ तो निवडतो तो दुराचाराचा, तो टाइमपास करतो, कुठेतरी गप्पा टवाळ्या करतो, कुठेतरी मोठ्या मोठ्या गप्पा मारतो आणि त्याच्यामध्ये वेळ कसा निघून गेला हे त्यालाही कळत नाही आणि सहज वेळ निघून जातो, पण तोच वेळ तो चांगल्या कामासाठी लावत नाही, अध्यात्मामध्ये लावत नाही आणि ते संघ जर नामस्मरणासमध्ये गेला, तो संघ जर जप साधना ध्यान निधीध्यास शुद्ध कर्म करण्यामध्ये जर घालवला तर त्याला त्याचा बेनिफिट आणि थोडासा पुण्य मिळत असतो आणि पुण्य मिळण्यापेक्षा शरीराला वळण मिळत असते, शरीरामध्ये एक प्रकारचे बदल होत असते, जड बुद्धी असते, जड शरीर असतो, दुर्विचार असतो, ह्या सगळ्या विचाराला लांब सारण्यासाठी तो अध्यात्माची संघ करत नाही, नामाचा संघ करत नाही, तो अशा प्रकारचा संघ केल्यामुळं त्याच्यातला स्वभावात बदल होत नाही। स्वभावात बदल न झाल्यामुळं तो इतरावर अधिकार गाजवण्याचा प्रयत्न करतो, तो चार लोकांमध्ये बसून गप्पा मारत सांगितलेले गप्पा असतात, ऐकीव गप्पा असतात, ह्या गप्प्याच्या आधारे तो इतरावर आक्रमण करण्याचा प्रयत्न करतो, इतरावर अधिकार गाजवण्याचा प्रयत्न करतो, म्हणून हा तो यशस्वी होत नाही। गीतासुद्धा सांगते, गीतासुद्धा हे सांगितलेलं आहे, तुम्ही तुमचं कर्म करत राहा, फळं मागण्याचा अधिकार तुमचा नाही, पण सहज देवाकडे जरी गेला, मित्रसंगतीनं गेला, कौटुंबिक संगतीनं गेला, तरी तो देवाकडे गेल्यानंतर अगोदर हात जोडतो, हात जोडल्यानंतर देवाचं नामस्मरण करण्याच्या अगोदर तो देवाकडे 50 मागण्या करतो, 50 प्रश्न टाकतो आणि 50 प्रश्न टाकल्यामुळं ज्यांना त्याला जे हवं तेच त्याला आठवत नाही, जे नको तेच तो मागत असतो, पण असं मागत नाही की देवा रे तू माझ्या हृदयामध्ये ये, तुझ्या माझ्या हृदयामध्ये तुझ्यासाठी स्थान आहे आणि ते स्थान पवित्र करतो आणि ते स्वच्छ केल्यानंतर तू त्या ठिकाणी विसावा घे असं तो कधी म्हणत नाही, तो वेगळ्याच पद्धतीनं मागत असतो, मला टी व्ही दे, मला गाड्या दे, मला घोडे दे, माझं चांगलं होऊ दे, माझं पैसा मिळू दे, मला बंगले मिळू दे, मला अमुक मिळू दे, तमुक हेच मागत असतो, तो कधी असं नाही मागत की जो सगळं हे देणारा आहे तोच माझ्याजवळ यावा, ही भावनाच तो व्यक्त करत नाही, तो भावना व्यक्त करण्याचं माध्यम आहे फक्त नामस्मरण। फक्त नामस्मरण, भक्ती ही अशी एक भक्ती आहे ना, भक्तीच्या रूपाने सगळं खेचलं जातो, ही मूर्ती म्हणजे कला आहे, भक्ती म्हणजे शरीर आहे, हे शरीर भक्तीचं माध्यम आहे आणि मूर्तीमध्ये कला आहे, त्या कलेला आपल्याकडं घ्यायचं असेल तर
भक्तीनंच घेतला पाहिजे आणि भक्तीनं घेण्याचं सामर्थ्य तुम्हा आम्हामध्ये आहे, पण तो घेत नाही. आपण नाही ते मागत बसल्यामुळं आपल्याला हवं ते मिळत नाही, आणि हवं तर न मिळाल्यामुळं आपण मात्र क्लिष्ट आणि सारखं वेगळ्याच विचारामध्ये आपण असतो. आपण नैराश्याकडे वळतो, आपण चुकीच्या मार्गाने प्रवास करतो. असं होत असल्यामुळं अख्खं जीवन आपलं संपून जातो, आपल्या जीवनामध्ये काही अर्थ राहत नाही. म्हणून आपण जो जगाला देतो तो जगाला वाटतो, तो त्यालाच आपण प्राप्त करण्याचा प्रयत्न जर तुम्ही केलात तर आपल्याला कधीही अशांती लाभत नाही, कधीही दुःख लाभत नाही, कधीही आपण चुकीच्या मार्गाने प्रवास करत नाही. बघा, एक छोटीशी गोष्ट आलेली आहे व्यवहारामध्ये. एक राजा होता, त्या राजानं राजाकडे तक्रारी जायच्या नाही, प्रधानाकडे जायच्या तक्रारी, आणि प्रधान चिरीमिरीवारी तो तक्रार तिथंच मिटवून टाकायचा. राजा वैतागला, राजाचा दरबार असताना माझ्याकडे तक्रारी येत नाहीत किंवा माझ्याकडे कोणी सुखादुखाच्या गोष्टी बोलत नाहीत, म्हणून तो राजा एक दिवशी दौंडी पिटवला आणि दौंडी पिटवून सांगितला की मी उद्या सकाळी राजदरबाराच्या पुढच्या बाजूला गार्डनमध्ये बसणार आहे आणि ज्यांना जे हवं ते त्यांनी घेऊन जावं. सगळ्या गावांना कळलं, सगळ्या राज्यात कळलं. सगळ्या राज्यात कळल्यामुळं तो राजा बगीच्यामध्ये तो बसला एक सिंहासनावर, आणि बगीच्यामध्ये बसल्यानंतर त्याला वाटलं की बा राजा एवढं वाटणार आहे, मोफत देणार आहे, हे कळल्यानंतर तरी माझ्यापर्यंत कोणीतरी आभार मानायला येतील असं त्याला वाटलं. पण वेगळंच घडलं. सकाळ सकाळी पहाटे सगळे लोकं आले आणि सगळ्या गार्डनमध्ये वेगळ्या वेगळ्या पद्धतीचं जे जे साहित्य ज्यांना जे जे पाहिजे ते त्यांनी सगळं घेऊन जाण्याचा घेऊन गेले. कोणाला धान्य पाहिजे असेल, कोणाला कपडे पाहिजे असतील, कोणाला काय शॅम्पू, कोणाला काय जे हवं आवडीचे सामान सगळे घेऊन चालले. राजाकडे कोणी बघायला तयार नाही, राजाकडे कोणीच पाहत नव्हतं, पण एक म्हातारी अशी होती की एवढा मोठा राजा कोण आहे की सगळ्या प्रजेला तो एवढं वाटतो, आणि प्रजेला तो एवढं वाटत असेल तर वाटणाऱ्यालाच मी जर आणले तर कसं होईल. म्हणून ते आजीबाई गेली काठी टेकवत टेकवत, आणि काठी टेकवत जाऊन ती त्या राजाजवळ गेली सिंहासनावर आणि राजाचा हात धरली आणि ती म्हणाली, आता राजा तू माझ्या घरी चल, तू माझ्या घरी चल. तेव्हा त्या राजांच्या डोळ्यामध्ये अश्रू आले. तो राजा म्हणाला की आजकाल कलियुगामध्ये माझ्यापर्यंत कोणी पोचत नाही, जो मी देणारा दाता आहे तरी माझ्यापर्यंत कोणी पोचला नाही. तसं देव देणारा दाता आहे, सगळ्यांना तो देत असतो, पण त्याचं नामस्मरण त्याचं हृदयामध्ये स्थान निर्माण केलं पाहिजे. जसं आजीबाईनं हृदयामध्ये स्थान निर्माण केला, आजीबाईनं त्या राजांचा हात धरलं, तसं देवाचं तुम्ही हात धरण्याचा तुम्हाला अधिकार आहे भक्तीच्या मार्गाने. भक्तीच्या मार्गाने तुम्ही, भक्ती म्हणजे श्रद्धा, श्रद्धा म्हणजे कला, त्या कलेला वंश करायचा असेल. कला म्हणजे देव आहे, शक्ती आहे, कलायुक्त शक्ती आहे. त्या शक्तीला जर आपलंसं करायचं असेल तर तुम्ही श्रद्धेने भक्तीनं नामानं त्याच्यापर्यंत पोचण्याचा प्रयत्न केला पाहिजे. आपण कुठेतरी पेपर वाचत बसतो, कुठेतरी टी व्ही पाहत बसतो, कुठेतरी टवाळगिरी करतो, कुठेतरी टाईमपास करत असतो. तुम्ही हे करण्यापेक्षा थोडा वेळ जर नामस्मरण करत बसलात, देवाच्या मूर्तीपुढे बसलात, आई वडील हे मूर्ती आहेत, मूर्तीस्वरूप देव आहेत, हे जिवंत देव आहेत, हे कला आहे, त्यांच्याकडे कला आहे, खूप मोठी कला आहे, त्या कलेला प्राप्त करायचं असेल तर त्यांच्या चरणावर आपली श्रद्धा अर्पण करा, आपली भक्ती अर्पण करा. आणि जेव्हा भक्ती श्रद्धा अर्पण कराल मात्र तेव्हा त्याचा आशीर्वाद आपल्याला मिळेल. आणि आपल्याला आशीर्वाद मिळाल्यानंतर त्यांच्याकडे असे काही गुण असतात की ह्या विश्वालासुद्धा वश करू शकतात, असे गुण असतात. ते गुण आपण प्राप्त करू शकतो, आपण ज्ञानी होऊ शकतो, आपण विद्वान होऊ शकतो. हे सगळं आपण सोडतो, आणि हे सगळं सोडून आपण कारण असताना आपण IQ गोष्टीवर दुसऱ्यांच्या गप्पा मारतो, कुठल्या तरी गप्पा मारत असतो की अशा गप्पा मारतो की त्यात काही हित नसतं, काही कुणाची प्रगती नसते, धड आपली प्रगती नसते, धड दुसऱ्यांची प्रगती नसते, अशा गप्पा मारून दुसऱ्यावर अधिकार गाजवण्याचा प्रयत्न करत असतो. सतत अधिकार गाजवत असतो, बाप लेखावर गाजवत असतो, लेख आईवर गाजवतो, आई लेकीवर गाजवतो. हे कुटुंबामध्ये जे कलह निर्माण होतो अधिकाराच्या, हे अधिकार कोण कोणाला दिलेलं नसतो. फक्त देवाने एवढं सांगितलं आहे तुम्ही शुद्ध कर्म करा. गीतेमध्ये ते सांगितलं आहे शुद्ध कर्म करा, फळाची अपेक्षा करू नका. फळ देण्याचं कारण काम माझं आहे, तुमची जेवढी मर्यादा आहे
त्या मर्यादेप्रमाणे मी फळ देत असतो आणि जे आवश्यक आहे मी ते देण्याचा प्रयत्न करतो आणि जे आवश्यक नाही तेच तुम्ही मागत असता. देवाकडे आपण जाऊन काय मागतो? नाही ते मागतो. देवाला माहीत आहे आपल्याला काय हवं, काय दिलं पाहिजे, कुठलं ज्ञान दिलं पाहिजे, कुठलं शुद्ध आचरण दिलं पाहिजे, हे देवाला सगळं माहीत असतं. आपण हे मात्र विसरून जातो, नुसतंच अधिकार गाजवत असतो. अधिकार गाजवण्याने काय होतो? अधिकार गाजवण्याने आपली स्वतःची अवकात कळते, स्वतःची क्षमता कळते, स्वतःची कुवत कळते. मग याच्यासाठी अधिकार कोणावर गाजवू नका. अधिकार असे गाजवा की तो आपल्या हृदयात स्थान निर्माण केला पाहिजे. तो अधिकार असं गाजवा की तो आपल्या हृदयात स्थानबरोबर तो आपल्याशी एकरूप झाला पाहिजे. जसं पाण्यात पाणी ओतल्यानंतर त्याचं विभाजन करता येत नाही, जसं दुधात दूध ओतल्यानंतर विभाजन करता येत नाही, तसं शिव आणि जीवाचं एक विभाजन करू, ह्याचं एक संघ असं सामरस्य करा की दोन्हीचं संघ असं करा की ते कधीही विभाजन होता कामा नाही, कधीही विभाजन होता कामा नाही. मी म्हणजे शिव आहे, माझ्या हृदयात, माझ्या कणात, माझ्या रक्तात, माझ्या नजरेत, माझ्या भावनेत, माझ्या भावेत, माझ्या आचरणात, माझ्या सदाचारातसुद्धा शिव दिसला पाहिजे. शिव जिकडं पाहाल तिकडं शिव दिसला पाहिजे. शिव आणि मी, जीव हा एकरूप जर झाला तर मी सुद्धा स्वतःचा शिवाचा अंश आहे, मी स्वतः शिवाचा अंश आहे. मग या रूपाने तुम्ही वागलात तर प्रत्येकाने प्रत्येकाच्या अधिकारात जर राहिलात तर कुटुंब सुखी राहील, आनंदी राहील आणि सगळे सुखात राहतील. कारण असताना अधिकार गाजवण्याने काय होतं, एक छोटासा किस्सा सांगतो तुम्हाला. एक परीट होता, परीट त्या पर्टाच्या दारासमोर एक गाढव होता. गाढवावर तो कपडे लादणार आणि नदीला घेऊन जाणार आणि कपडे धुणार. मग त्याच्या ते राखणीसाठी एक कुत्रा होता, मग तो कुत्रा रोज तो गाढवाबरोबर जायचा कपडेची राखण करण्यासाठी. मग तो गाढवावर कपडे धुवून झाल्यानंतर ते पर्टाने गाढवावर लादायचं आणि सगळे कपडे तो घरी घेऊन यायचा आणि त्याच्यावर कुत्रा यायचा. पण ते घरच्यांना वाटायचं की नदीवर खाल्लं असेल कुत्रं काय, नदीवर वाटायचं की घरी काय खाल्लं असेल, धोबी का कुत्ता घर का ना घाट का अशी म्हण आहे. त्या म्हणीप्रमाणे हा उपाशी सारखं उपाशी राहायचा. एक दिवशी योगायोगाने काय झालं, योगायोगाने रात्रीची वेळ होती. रात्रीची वेळ असताना गाढव जागं होतं, कुत्रं झोपलं होतं. तिथं चोर आल्यानंतर तो गाढव खुणवून सांगायला लागला कुत्र्याला, तू भुंक. म्हणले तू भुंकायला लागलास की मालक जागा होईल, मालक जागा झालं की मग तो चोर पळून जातील. पण तो कुत्र्याला आला होता राग. कुत्रा हा 2-3 दिवस उपाशी होता, त्याला काहीच मिळालं नव्हतं खायला. मग तो म्हणाला मी नाही भुंकत, मला मालकाने खायला नाही दिलं. म्हटलं घरी पण नाही दिलं आणि घाटावर बी नाही दिलं, दोन्हीकडे बी उपाशी राहिलो मी. म्हटलं मी नाही देणार. पण तो गाढव अनेक वेळा विनंती करून सांगत होता, बरेच वेळा सांगितलं अरे तू भुंक, अरे चोर शिरतील, मालकाला मारतील. पण तो का भुंकला नाही. शेवटी त्या गाढवाला राहवलं नाही, तो रेखू लागला की असा आवाज काढा लागला की शेजारपाजारपासून ते मालकापासून सगळेच जागे झाल्यामुळे चोर पळून गेल्यामुळं सगळ्या लोकांना आणि त्या मालकाला वाटलं की चोर आले असते तर कुत्रा भुंकला असता, हा गाढव का भुंकतो रात्रीचा, आपशकू नये. म्हणून सगळ्यांनी त्या गाढवाला मारलं. गाढवाला एवढं धुपटून काढलं त्याचं पाय मोडल्यावर तो डोळ्यातनं पाणी आसरू गाळत आपलं गप्प बसला गाढव. असं गप्प बसला आणि सगळे सामसूम झाले आणि झोपल्यानंतर तो हळूच कुत्रा म्हणाला बघ, म्हणलं तू माझा अधिकार असताना तू तुझा अधिकार गाजवायला गेलास आणि तुझा अधिकार गाजवल्याने काय झालं, हे चुकीचं होतं. म्हणून तो ज्याचा अधिकार आहे त्यानेच तो गाजवला पाहिजे. अधिकार गाजवायचा असेल तर फळाची अपेक्षा करू नका, कर्तव्याची अपेक्षा करा. तुमचं कर्म शुद्ध करा, कर्म शुद्ध केलात तर तुम्हाला फळ आपोआप मिळत असतो. हे फळ प्राप्त करायचं असेल तर एकमेव माध्यम आहे, तुम्ही दुसऱ्यावर आक्रमण करू नका, दुसऱ्यावर आपले विचार, खोटे विचार लादू नका, आपलं लबाडी लादू नका. अगोदर अंतःकरण शुद्ध करा, आपला भाव शुद्ध करा, आपल्या हृदयामध्ये परमेश्वराला स्थान द्या. परमेश्वराकडं जेव्हा नामस्मरण करत असतो, हे करत असताना मागणीच्या अगोदर आपला अधिकार, अगोदर आपलं कर्म करा, आपलं कर्म शुद्ध करा, आपल्या मनामध्ये भाव शुद्ध करा. नामस्मरणाने करू शकता, नामस्मरणाने अज्ञानातला अज्ञानसुद्धा सज्ञान होऊ शकतो.
नामस्मरणाने जड बुद्धीसुद्धा हलकी होऊ शकते. नामस्मरणाने साधनेच्या बळावर आपण श्रद्धेच्या बळावर भक्तीच्या बळावर कलेला प्राप्त करू शकतो. कला म्हणजे परमेश्वर. हा परमेश्वर शक्तीला सुद्धा वश करण्याचं सामर्थ्य या श्रद्धेमध्ये आहे, या भक्तीमध्ये आहे. म्हणून मला एकच सांगायचं आहे की आपण हे जेव्हा नामस्मरण करतो, कुठंतरी टाइमपास करण्यापेक्षा, कुठंतरी टी व्ही बघत बसण्यापेक्षा, कुठंतरी पेपर वाचत बसण्यापेक्षा थोडेसे डोळे मिटा. डोळे मिटून साधनेला बसा. जेव्हा साधना करत असताना पहा, तुम्ही 4 तास गप्पा माराल, पर 4 मिनटं झाले की साधना, 4 मिनटं डोळे झाकल्या की 5 मिनटं डोळे उघडतात. तुम्हाला वाटतं खूप वेळ झालं, साधनेला बसायला नको असं वाटतं, पण सुरुवातीला वाटतं. सुरुवातीला एकदा वाटलं, एकदा त्यातलं आपल्याला आंघोळण पडलं, समजा आंघोळण पडलं की आपल्याला सवय लागून जाते, शरीराला वळण लागते, जडबुद्धी कमी होते, दुर्विचार कमी होतात, चांगले विचार डोक्यात शिरतात, आणि आपल्याला ह्या नामस्मरणाची सवय लागते. आणि सवय लागल्याने आपण शिवाशी एकरूप होऊ शकतो, आपण शिवाचा अंश होऊ शकतो. एवढं सामर्थ्य नामामध्ये आहे, एवढं सामर्थ्य आपल्या आचरणामध्ये आहे. म्हणून सगळ्यांना मला एवढं सांगायचं आहे की भक्ती करत असताना फळाची अपेक्षा करू नका. भक्ती करत असताना कर्म करा. कर्म असं करा, असं करा जो जगाला वाटणार आहे, तो जगाला देणार आहे, तोच आपल्या हृदयात स्थान निर्माण झाला पाहिजे. आणि आपण जगाचे दाते झालं पाहिजे. आपण शिव नसून शिवाशी समरस होऊन शिव आणि जीव हा एकच आहे असं समजून आपण शिवस्वरूप झाला पाहिजे. यालाच शिवयोग म्हणतात.